विचारावर चालणारं असल्यामुळेच शक्य आहे आणि मला खात्री आहे की इथून पुढच्या काळामध्ये तालुक्या जिल्ह्या जिथे जिथे म्हणून रोजगार तयार होतात त्या रोजगारांमध्ये आपली मराठी मुलं मुली यांनाच प्राधान्य राहील आणि इतरांचा शिरकाव होणं कठीण होईल। यासाठी जसं पूर्वी माननीय बाळासाहेबांनी लोकाधिकार समितीच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिर सुरू करण्याचा आदेश दिला होता आणि बँकांची भरती असो आणखी कुठल्या कॉर्पोरेशनची भरती असो त्यांच्या परीक्षेमध्ये मुलं चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण व्हावीत म्हणून शिवसेना भवनमध्ये प्रशिक्षणाचे वर्ग चालवले, अजूनही ते चालू आहेत। अगदी तीच जबाबदारी आता उद्योगांना सुद्धा देण्यात आलेली आहे, त्यामुळे स्थानिक मुलांना काही येत नाही असं काही म्हणता येणार नाही कोणाला। अत्यंत सक्षम कुशल असं मनुष्यबळ देणारं महाराष्ट्र हे एक अग्रेसर राज्य आहे आणि म्हणून हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे। नुसते हाताला काम देण्याची घोषणा नाही तर त्या दृष्टीनं पावलं पडली आहेत, पडत आहेत। तेव्हा अशा रीतीनं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आज माननीय उद्धवजींचं नेतृत्व हे देशाने मान्य केलेलं आहे। अनेकांनी उद्धवजी एक उत्तम मुख्यमंत्री म्हणून प्रमाणपत्र तर दिलंच, परंतु त्यांच्या नेतृत्वाचा हेवा केला जातो इतर राज्यांमधून। आम्हाला तुम्हाला सर्वांना अभिमान वाटावा असं हे नेतृत्व आपल्या राज्याला आपल्या महाराष्ट्राला अधिक उंचीवर नेईल, समृद्ध बनवेल असा तुमचा आमचा सर्वांचा विश्वास आहे आणि म्हणून हृदयात राम आणि हाताला काम देणारं हे नेतृत्व हीच आजच्या काळाची गरज आहे आणि म्हणून आपण सर्वजण ह्या नेतृत्वाच्या मागे भक्कमपणाने उभे आहात। हा भक्कमपणा दाखवून देणारी आजची ही प्रचंड सभा आपण सर्वांनी आपल्या उपस्थितीनेच यशस्वी करून टाकलेली आहे पूर्ण। मी पुढच्या वाटचालीसाठी प्रत्येक शिवसैनिकाला मनापासून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।